ब्रॉट टू यू बाय वी गार्ड। नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। ससून रुग्णालय चौकशी समितीने बिर्याणीचा आस्वाद घेत चौकशी केली आहे। पुण्यातील प्रसिद्ध ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत त्यांनी चौकशी केली। चौकशी समितीच्या बिर्याणीच्या मेजवानीची पुण्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये आता बिर्याणीची एंट्री झाली आहे। बिर्याणीचा आस्वाद घेत चौकशी समितीनं आपलं काम केलेलं आहे। तर चौकशी समितीनं चौकशी करता करता बिर्याणीवर देखील ताव मारला। ब्लू नाईल बिर्याणी या आधी देखील चर्चेत आली होती। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, या आधी देखील बिर्याणी चर्चेत आली होती आणि आता पुन्हा एकदा ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी समितीनं चौकशी केली आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात, वी गॉट एयर कूलर का चमत्कार। निश्चितच ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये जी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती, या चौकशी समितीने सकाळी 11 वाजता आपल्या कामकाजाला सुरुवात केली। अजूनही साधारणतः 7 तासांपासून ही चौकशी समिती काम करते। मात्र या चौकशी समितीच्या मेजवानीची चर्चा सध्या पुण्यात रंगताना पाहायला मिळते, कारण याच चौकशी समितीने आज ब्ल्यू नाईलच्या बिर्याणीवरती ताव मारल्याचं पाहायला मिळते। एकीकडे एवढी दुःखद घटना असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने मेजवानीवरती ताव मारताना आपल्याला ही चौकशी समिती पाहायला मिळते आणि त्याच्यात चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळतात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। यापूर्वी सुद्धा पुणे पोलिसांमधली बिर्याणीची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती, ऐकायला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा या संपूर्ण पुणे अपघात प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बिर्याणीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळते। आणि याच मेजवानीवरती आज या चौकशी समितीने एकूण ताव मारल्याचं पाहायला मिळते। डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि यामध्ये अजून 2 सदस्य आहेत, डॉक्टर गजानन चव्हाण आणि दुसरे डॉक्टर सुधीर चौधरी। अशा 3 सदस्यांची ही समिती आहे आणि आज दिवसभर आज ससून रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर काही कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि मधल्या वेळात या संपूर्ण ब्ल्यू नाईलच्या बिर्याणीला ऑर्डर करून ब्ल्यू नाईलची बिर्याणी या ठिकाणी ससूनचे जे डीन आहेत डॉक्टर विनायक काळे यांच्या केबिनमध्ये हा संपूर्ण मेजवानीचा घाट घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता चौकशी समिती थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे आणि नेमकी आज दिवसभरात काय काम केलं त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे दिलं जाऊ शकतं। आजची ही चौकशी समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला सादर केला जाईल आणि त्यानंतर संबंधित जो कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। मात्र या संपूर्ण चौकशी समितीच्या आजच्या या मेजवानीची नेमकी मात्र जोरदार अशी चर्चा रंगताना पाहायला मिळते। धन्यवाद योगेश कोणाच्या माहितीबद्दल। चौकशी समितीच्या बिर्याणीच्या मेजवानीची चर्चा पुण्यामध्ये सध्या जास्त आहे। तर पुणे अपघातामध्ये वाचलेला प्रत्यक्षदर्शीनं टीव्ही 9 मराठीला अपघाताच्या त्या रात्रीची आपबीती सांगितली आहे। भरधाव वेगानं येणाऱ्या पोर्श कारनं दोघांना उडवल्यानंतर नेमकं काय घडलं प्रत्यक्षदर्शी अमीन शेख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे।
अमीन शेख आपल्या सोबत आहेत. नेमकं त्या रात्री काय झालेलं होतं याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून अमीन शेख आपल्या सोबत आहेत. ते संदर्भात या संदर्भात बोलणार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. जो सीसीटीव्ही अपघाताच्या ठिकाणाचा समोर आलेला होता त्यामध्ये पॉर्शे गाडी मागून येताना दिसते आणि त्याच्या अगदी काही सेकंद तुम्ही रस्ता ओलांडलेला होता. नेमकं त्या रात्री काय झालेलं होतं आणि तुम्ही काय काय पाहिलेलं होतं? सर कसं आहे ना, त्या रात्री सॅटर्डे नाईट असल्यामुळे क्लब सुटतात म्हणून आम्हाला काय ना तिथं जाऊन थांबतो आम्ही. तर माझी गाडी तुम्ही बघा लेफ्ट साईडला थांबलेली आहे आणि मी जस्ट गाडीतून थांबलेलो होतो आणि राईटला मी बघितलं गाडी नव्हती. गाडी नसल्यामुळे मग काय झालं, समोरच्या पट्ट्यामध्ये रस्ता जाम झाला होता. तर आम्ही म्हणलो तो रस्ता सॉल्व केल्यानंतर समोरचा जो क्राऊड आहे तो या साईडला त्यांना यायला सोपं पडेल म्हणून आम्ही दोन ड्रायव्हर होते, दोन रिक्षावाले, रस्ता क्रॉस करायला पुढं गेलो. आणि हार्डली रस्त्याच्या मध्ये पोहोचल्यानंतर तेवढ्या फुल स्पीडनी पोर्शे कार माझ्या मागणे गेली आणि एवढ्या जोरात गेली ना त्याची जी स्पीड होती. हा अपघाताचा सीसीटीव्ही आहे, यामध्ये तुम्ही कुठे आहात? ही माझी ऑटो आहे आणि हे मी पुढे चालत आलोय बघा. आणि तेवढ्यात जस्ट माझ्या मागणं गाडी गेली. ह्याच्यामध्ये दोन जे माणसं दिसत आहेत रस्ता क्रॉस करणारे त्यातला हा मी एक आणि हा दुसरा आहे. आणि मी बघा तुरंत पळत गेलोय रिक्षात, माझ्या रिक्षातनं चावी काढली आणि मी लगेच ऍक्सिडेंटच्या ठिकाणी गेलोय. आणि जसं ती कार माझ्या मागणं गेली ना तर आम्हाला जोरात आवाज आला. मी जसं डावीकडे बघितलं तर मुलगी वरती उडत चालली होती आणि माझ्यासमोर खाली आदळली. जशी आदळली तो ऑन द स्पॉट हलणं डुलणं सगळं बंद झालं होतं. तर आम्ही काय केलं, त्यांना बाजूला घेतलं, बाजूला ठेवलं, अंगावर एक कपडा ते एक मुलीने दिलं होतं अंगावर टाकलं त्यांना. आणि जसं पळत गेलो तिथं बघितलं तर ऑलरेडी तिथनं जो क्राऊड जमला होता त्यांनी त्यांना काढून मारायचं चालू केलं होतं. तर आम्ही म्हणलो पोलिसांना कोणी कॉल केलाय का, तर तेवढ्यात ते मुलं म्हणत होते आम्हाला मारू. गाडी पुढे जाऊन थांबली होती आणि जो ड्रायव्हर होता त्याला बाहेर काढण्यात आलेलं होतं. मग गाडी कोण चालवत होतं? सर गाडीत ऍक्च्युली दोन पुढं मुलं होते, एक मुलगा पळून गेला. तिथं आम्ही जेव्हा पोहोचलो ना मला तिथं पोहोचायला 2 मिनिटं लागले कारण आम्हाला हा जे प्रसंग होता तो मुलगा जो पडला होता ती मुलगी इथं आम्हाला 2 मिनिटं गेले. इथनं आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो ना ऑलरेडी त्यांना काढून मारायचं होतं. तर त्यातला जो क्राऊड होता तो म्हणला एक पळाला आहे, या दोघांना मारत होते. तर मारताना ते म्हणत होते आम्हाला मारू नका, तुम्हाला काय पैसे असं आम्ही आत्ता द्यायला तयार आहे. गाडी चालवणारा मुलगा ही ऑफर देत होता, हो काय पैसे पाहिजे, तुम्ही जेवढं नुकसान झालंय आम्ही आता द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला मारू नका. तर तेवढ्यात काय झालं, एक 7-8 मिनिटांमध्ये पोलिसांची गाडी आली होती, एक तर 10 मिनिटाची आत. तर तेवढ्यात मग आम्ही त्या सगळ्यांना उचललं दोघांना आणि गाडीत बसवलं. आणि जो पळून गेला होता तो 2 मिनिटांनंतर दुसरी पोलीस आले ना जेव्हा दुसरी गाडी घेऊन, तेव्हा तो स्वतः होऊन गाडीत बसला आणि निघून गेला. पोर्शे गाडीतून ज्यावेळी त्या ड्रायव्हर मुलाला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्याची कंडिशन कशी होती? तो नीट उभा राहू शकत? ड्रिंक केलेले होते त्यांनी, त्यांना थांबता येत नव्हतं. जेव्हा त्यांना बाहेर काढून मारत होते ना तर ते थांबण्याची परिस्थिती नव्हती, की त्यांनी ड्रिंक केलेली आहे सगळे बघूनच कळत होतं की ते ड्रिंक केलेले आहेत. आणि त्यांना जेव्हा मारत पण होते आणि त्यांना मार लागत बी नव्हता, ते फक्त म्हणत होते मारू नका आम्हाला, जेवढा पैसा पाहिजे आम्ही तुम्हाला आत्ता द्यायला तयार आहे. पैशांची जी ऑफर देण्याचा उल्लेख वारंवार त्या मुलाकडून करण्यात येत होता, नेमकं तो काय म्हणत होता आणि मारहाण जी त्या जमावाकडून त्या मुलाला होत होती त्यावेळी त्याची वाक्य नेमके काय होती? वाक्य तेच होती की आम्हाला मारू नका, जेवढं पण नुकसान झालंय आम्ही तुम्हाला काय असेल तेवढं खर्च आत्ताच्या आत्ता द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला कुणाला मारू नका. त्या मुलाला नीट तुम्ही पाहिलं होतं? सर आता 2 मुलं होते, मी जायच्या अगोदर ऑलरेडी त्या दोघांना, कारण तिसरा जो पळून गेला होता त्याला मी पाहिलं गाडीत बसताना आणि हे दोघं जेव्हा गाडीत बसले तेव्हा मी पाहिलं. पण ऍक्च्युअल ड्रायव्हिंगमध्ये कोण होतं ते मी बघितलं नाही कारण मला गाडीत एकूण 3 मुलं होती. 3 मुलं होती, एक पळून गेला आणि दोन थांबले. मग त्यांना जमावानी मारलं, तेवढ्यात एक 8 ते 10 मिनिटात गाडी आली पोलिसांची आणि त्या दोघांना आम्ही मागच्या गाडीचे मागच्या साईडला बसून दिलं, तेव्हा ते पोलिसांनी त्यांना दोघांना घेऊन गेलं. ड्रायव्हिंग सीटवरून ज्या मुलाला बाहेर काढून मारहाण केली जात होती त्याच्या व्यतिरिक्त जी 2 मुलं गाडीमध्ये थांबलेली होती, एक पळून गेलेला होता, त्या मुलांपैकी कोणी गर्दीला काही बोलत होतं का किंवा दोघंही ज्यांना मारत होते ऍक्च्युली दोघांनाच मारलंय, एक तर पळून गेला होता, ते दोघंही तेच म्हणत होते आम्हाला मारू नका, जेवढं पण नुकसान झालंय खर्च जेवढं पण हे झालंय आम्ही तुम्हाला पैसे देतो फक्त आम्हाला मारू नका, एवढंच बोलत होते हे लोक. गाडीत असणारे सगळेच दारू प्यायलेले होते असं वाटत होतं? सगळे दारू प्यायलेले होते, सगळेच दारू पिलेले होते. कारण त्यांनी जेव्हा बघितलं ना आम्ही त्यांना की ते त्यांचे ह्याच्यावरनं कळून येत होतं की ड्रिंक केलेली आहे, कारण हे आपले नॉर्मली सारखे नव्हते, हे पेलेलेच होते. या सगळ्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी म्हणून पोलिसांनी तुम्हाला बोलावलेलं होतं का, तुमचं स्टेटमेंट झालेलं आहे का? प्रत्यक्षदर्शी मला बोलवून माझं स्टेटमेंट घेतलंय पोलिसांनी 2 वेळा, एक सीपी ऑफिसला घेतलंय आणि एक आपल्या शास्त्री नगरच्या चौकीमध्ये घेतलंय. पण या सगळ्यामध्ये जे तुम्ही पाहिलं सुरुवातीला जे काही त्या रात्री घडलं ती गोष्ट कुठे बोलू नका अशा पद्धतीच्या काही सूचना अजूनपर्यंत मला असं कोणी सांगितलं नाही की कुठं बोलू नको, काही मला कुणाचा तर्फे दबाव पण आलेला नाही आतापर्यंत.
पुढे चॅनल रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारळकर, टीव्ही 9 मराठी, पुणे. तर पुणे अपघात प्रकरणामध्ये नाना पटोले यांच्या दाव्यानं आणखी एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. पुणे अपघात प्रकरणामधल्या गाडीमध्ये बिल्डर पुत्रासह एका आमदाराचा मुलगा होता का असा सवाल नाना पटोले यांनी केलाय. गाडीमधून दोन जण उतरले, दुसरा मुलगा कुणाचा हे स्पष्ट करा अशी मागणी पटोले यांनी केली. पटोले यांच्या दाव्यानुसार अपघात प्रकरणामध्ये एक आमदार पुत्र आणि मंत्रीही सामील होते. श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा ही एक परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे. पण त्या या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता, तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे. पुढं हा कोण होता त्याच्यामध्ये, गाडीमध्ये उतरणारी लोक तर दोन होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे, त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढे आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची नार्को टेस्ट करा आणि त्यांचा फोन जप्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. अनेक ज्या ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरण पाहिजेत, मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोन सुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को टेस्ट पण झाली पाहिजे. कारण काल ते जे बोलत होते ते अतिशय खोटं, दादांत खोटं होतं. त्यांनी डेफिनेटली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अंजलीताई दमानिया यांनी माननीय अजितदादांची नार्कोटेक्स करावी असे म्हटलेले आहेत. मुळामध्ये नार्कोटेक्स कुणाची करतात त्याला सुद्धा कायदा आहे हे अंजली दमानिया यांनी पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. लोकशाहीमध्ये काहीही बोलण्याचा अधिकार आहे, परंतु जर एखाद्याची ती बदनामी कारक किंवा एखाद्याचा अवमान कारक करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा ती कारवाई करण्याचा अधिकार ज्यांच्याविषयी बोललेले आहेत त्यांना आहे. तर सुषमा अंधारी यांनी चौकशी समितीचा अध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. डॉक्टर सापळे यांच्यावर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनीच आरोप केले आहेत असं अंधारी म्हणाले. अध्यक्ष बदलला पाहिजे ना, नाहीतर त्या सगळ्या चौकशीलाच अर्थ राहणार नाही. हा फक्त चौकशीचा फार्स होईल. हे फक्त काहीतरी मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असं फक्त होईल. ज्यांना खरंच जेन्युअनली या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचंय त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आरोप करण्यात आलेला आहे की भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. माझी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. ज्या रक्त नमुन्याच्या फेरफारसाठी येणार आहेत त्यांनीच रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप आहे. रक्तातला प्लाझ्मा विकून 13 लाख रुपये त्यांनी त्याच्यातले मिळवले हा आरोप त्यांच्यावर आहे. आरोप मी केलेला नाही. आरोप ज्या सरकारने ही समिती नेमली त्या सरकार पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी केला आहे. आरोप सभागृहाच्या पटलावर केलेला आहे, चर्चा तिथून झालेली आहे. एक दुसरं असं की स्वतःची कार असताना कार भाड्याने दाखवणे, त्याचं 70-80 लाखाचं बिल वसूल करणे हाही आरोप त्यांच्यावर आहे. एखादा अधिकार जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटलं तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका. चौकशी हा भाग वेगळा आहे, या प्रकरणाचा तपास करणं हा भाग वेगळा आहे. मग जर असे आरोप करत गेले तर अनेक मंत्र्यांवर सुद्धा तो भ्रष्टाचाराचे आरोप आहे, तेही मंत्रिमंडळात राहिले होते ना, काय त्यांना आपण फाशी दिली? म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला चौकशी लागली म्हणजे तो गुन्हेगार ठरला असं समजण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लागू द्या आणि त्याच्यामध्ये कृपया करून अधिकाऱ्याला डिस्टर्ब करू नये अशी त्यांना विनंती राहील. तर डॉक्टर अजय तावरे हा एका मंत्र्याच्या जवळचा असल्यामुळे कारवाई होत नाही असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय. तर तपास सुरू असताना काही नेते राजकीय स्टंट करतायत असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. एक रक्त गटच बदलतात, जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात. हे मी पहिल्या दिवसात सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी, भाजपचे नेते असतील काही माझे विरोधक असतील, यांनी म्हटले की धंगेकर हा स्टंट करतो, ड्रामा करतो. पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलंय की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो. आम्ही पुणेकरांसाठी लढतोय, देशातल्या प्रत्येक ही म्हातारे मेलेले दुःखाने आपण का सोकळणार आपण, हे माझं म्हणणं आहे पहिल्यापासून. आता तपास चालू असताना त्यामध्ये जे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत, काही लोक स्टंटबाजी करतायत,
तुम्हाला जे काही बोलायचं असेल, जे काही तुम्हाला सांगायचं असेल, तर तुमच्याकडे पुरावे काही असतील किंवा तुम्हाला कोणावर शंका असेल, निश्चित पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला पाहिजे. अजितदादा काने बोलले, देवेंद्र काय करतात, आयुक्त काय करतात, या अशा उगच काही प्रश्न विचारून असलेल्या प्रकरणाला वेगळं वळून देऊ नका. आणि महत्वाची बातमी, एनसीपी कडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी नलावडे यांची घोषणा करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्याकडून शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर एनसीपी कडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी मिळावी अशा पैसा त्यांनी अर्ज केला होता. काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यामध्ये या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झाला. आज मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळसुद्धा आले होते. पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत. मी आणि माझ्या अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांनी मुंबईमध्ये हे काम केलेलं आहे आणि यापूर्वी मी ग्रॅज्युएट मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मला ही निवडणूक लढवण्याचाही अनुभव आहे आणि मी जवळजवळ 3 वेळा विधानसभा लढवली, 2 वेळा आणि तिसरी ग्रॅज्युएट, आणि मी ही निवडणूक आता लढतोय. आणि हे निवडणूक लढताना पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन नोंदणी केलेली आहे. तिकीट कापलेल्या भाजप नेत्यांची चंद्रशेखर बावनकुळे भेट घेणार आहेत. त्यामध्ये आहेत पूनम महाजन यांची देखील ते पुढच्या 2 दिवसांमध्ये भेट घेणार आहेत. तर राऊंड टेबलवरील गोष्टी या जाहीरपणे बाहेर बोलल्या जाणार नाहीत असं बावनकुळे यांनी म्हटलं. जागावाटपासंदर्भात जाहीर भूमिका मांडू नका असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. मुंबई भाजप कोअर कमिटीची तातडीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपचे कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित. मुंबई पदवीधरची जागा मिळेल असा आम्हाला विश्वास, भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर कोस्टल रोड नागरिकांसाठी खुला झाला असता, पण सध्याच्या भ्रष्ट सरकारने कामाचा वेग मुद्दाम कमी केला, आदित्य ठाकरे यांचा आरोप. छोटं मोठं काम तसंच ठेवून उद्घाटन करायला काही अर्थ होता का, आदित्य ठाकरेंच्या कोस्टल रोडवरील टीकेवरून शिंदेचं प्रत्युत्तर, कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा विषय नाही असंही विधान. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, कोण काय करतंय यापेक्षा मला माझं काम महत्वाचं, मुख्यमंत्र्यांचं विधान. राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेस पक्षाची समिती स्थापन, काँग्रेस नेते दुष्काळी भागाची पाहणी करणार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 समित्या स्थापन. शिरूर मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यामध्ये निवडणुकीच्या आधीच अमोल कोल्हेंच्या विजयाचे बॅनरवर शुभेच्छुक म्हणून धामणी, शिरदाळे, पहाडदरा अशा 3 गावांचा उल्लेख. पुण्याच्या खेडमध्ये लोकसभेच्या निकालाआधीच भावी आमदारांचे बॅनर, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे यांची बॅनरबाजी, वाढदिवसाच्या निमित्तानं झळकले बॅनर. नागपूरमध्ये 4 जूनच्या मतमोजणीची तयारी जोरात, मतमोजणीच्या केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीनं लावली तारांची जाळी आणि पत्रे, कळमना मार्केट शेडमध्ये मतमोजणीची तयारी. आणखी काही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.